निश्चितपणे देवेंद्रजी तशा पद्धतीनं कृत्य करू शकतात, कारण की त्याचा मला सुद्धा अनुभव आहे. मला बी मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की मलाही त्यांनी जीवे मारण्यासाठी प्रयत्न केले होते. तसे एका शिंदे गटाच्या आमदारानं सुद्धा सांगितलं होतं की मलाही त्या ठिकाणी सुरतला जबरदस्तीनं इंजेक्शन टोचण्यात आले होते. म्हणून जरांगेवर तसा प्रयोग जर झाला असेल तर जरांगे जर म्हणत असतील तर मला तरी वाटत नाही ते चुकीचं. त्याही सुद्धा करू शकतात, कारण की सत्तेचा दुरुपयोग करणं आणि अत्याचार करणं हा एकमेव धंदा देवेंद्रजीचा ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मग पक्षातले लोक जबरदस्तीनं ईडीच्या माध्यमातून फोडणं आणि अशा पद्धतीनं जी जरांगेनी बा माझ्या जीवाला धोका देवेंद्रजीपासून आहे तर निश्चितपणे तो असू शकतो, कारण की माझ्या बाबतीतही तशाच प्रकारचा प्रकार सुरतमध्ये घडला होता. म्हणून जरांगे जे बोलले असतील त्याची चौकशी निश्चितपणे व्हायला पाहिजे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.